नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश नवरे मी आज आपल्यासाठी घेऊन येत आहो आजचा आमचं टॉपिक आहे तर चालू घडामोडी डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्यासमोर मांडत आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो नसून केले तर प्लीज फॉलो करा मागील माझे लेसन बघितले बघितल्यानंतर बघा आणि विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आपले प्लस कोर्स लाँच केलेले आहे तर त्याचं सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं त्याचबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मी देत आहोत चला तर बघूया अनअकॅडमी सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं तर सर्वप्रथम पहा तुम्हाला प्ले स्टोरवरून अनॅक अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करावं लागेल जसं की मी केलेलं आहे बघा त्यावर क्लिक केलेलं आहे पहा ओपन होत आहे बघा ओपन झाल्याच्या जा नंतर विद्यार्थी मित्रांनो इथे प्लस क्लासेस फ्री कोर्सेस आणि स्पेशल क्लासेस आहे तर मी प्लसवर क्लिक केलेला आहे प्लसवर क्लिक केल्याच्या नंतर गेट सबस्क्रिप्शनवर मी गेलेलो आहो त्यानंतर एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिन्याचं इथे सबस्क्रिप्शन मिळत आहे तर मी बारा महिन्यावर क्लिक केलेला आणि कंटिन्यूवर क्लिक केलं पहा सध्याच्या परिस्थितीत टोटल अमाऊंट आहे सात हजार रुपये बरोबर तर मी माझा इथे रेफरल कोड वापरतो बघा निलेश लाईव्ह हा माझा रेफरल कोड आहे तर हा जर का तिथे तुम्ही वापरला आणि अप्लायवर क्लिक केलं तर तुमचे काय कमी झाले तर सातशे म्हणजे दहा पर्सेंट रक्कम तुमची कमी झाली आता सहा हजार तीनशे झाली क्रेडिट कॉइन ते सुद्धा अप्लाय करत माझी रक्कम झालेली आहे सहा हजार दोनशे त्र्याहत्तर मी आता प्रोसेस पेमेंटवर करताय क्लिक क्लिक केल्याच्या नंतर महाविद्यार्थी मित्रांनो यामध्ये कार्ड नंबर मी टाकलेला आहे इथे त्याच्यानंतर एक्सपायरी डेट कार्डची सी वी व्ही टाकलेला आहे नेमॉन कार्ड टाकलेला आहे म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ या प्रकारे तुम्ही पेमेंट प्रोसेस करू शकता त्यानंतर तुम्ही एसबीआय ऑनलाईन आय एस सी आय सी आय ऑनलाईन एच डी एफ सी ऑनलाईन ॲक्सिस बँक कोटक बँक तर या थ्रू सुद्धा त्याचं पेमेंट प्रोसेस करू शकता आणि अनअकॅडमीवर या विद्यार्थी मित्रांनो चला तर आजचा जो टॉपिक आपल्यासमोर आलेला आहे त्याला सुरुवात करूया बघा चला बघूया पहा तर सुशासन निर्देशांक दोन हजार एकोणीस जाहीर झालेला आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुशासन दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकार मार्फत किंवा केंद्र सरकारतर्फे सुशासन निर्देशांक जी जी आय जाहीर करण्यात आला तर हा निर्देशांक प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेला आहे हा निर्देशांक तयार करण्यासाठी गृहित धरण्यात आलेल्यांमध्ये शिक्षण आरोग्य सेवा पर्यावरण संरक्षण आणि कायदेशीर संरक्षण आणि न्यायालयीन सेवा या प्रमुख घटकांचा समावेश आहे सुशासन व्यवस्थेमध्ये काय काय त्यामध्ये नमूद करण्यात आलं कायदेशीर संरक्षण न्यायालयीन व्यवस्था किती आहे त्यानंतर न्यायालयीन सेवा किती पुरवल्या जाते पर्यावरण संरक्षण किती आहे आरोग्य किती आहे शिक्षण किती आहे तर या गोष्टी त्यामध्ये सांगण्यात येते त्याचबरोबर शेती व संबंधित क्षेत्रे आणि वाणिज्य व उद्योग शेती व संबंधित क्षेत्रे वाणिज्य व उद्योग मनुष्यबळ विकास त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उपयोगिता आर्थिक प्रशासन समाजकल्याण आणि विकास न्यायालयीन आणि सार्वजनिक सुरक्षा पर्यावरण आणि नागरिक केंद्रित शासन या दहा दहा क्षेत्राच्या निर्देशांक तयार करताना विचार केला जा विचार केला जात के आहे समोर पाहूया ठळक बाबी काय राहिल्याच्या तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तीन गटांमध्ये विभागले गेलेले आहेत मोठे राज्य ईशान्य आणि डोंगराळ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे त्यांना असे त्याचे तीन प्रदेश करण्यात आले मोठ्या राज्यांमध्ये जर का पाहिलं तर तामिळनाडू राज्य हे अव्वल ठरलेले आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्र आहे नंतर कर्नाटक आहे नंतर छत्तीसगड आहे आंध्र प्रदेश यांचा क्रमांक त्यामध्ये लागत आहे त्यामध्ये जर का पुन्हा पाहिलं तर उडिसा बिहार गोवा आणि उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये सुशासनाच्या बाबतीत सुशासनाच्या बाबतीत जर का पाहिलं तर प्रदर्शन कमकुवत होते या निर्देशांकात झारखंडचा शेवटचा क्रमांक लागलेला आहे हा जो है। निर्देशांक आहे सुशासन निर्देशांक विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न येऊ शकतो सर्वात अव्वल आहे तामिळनाडू नंतर महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड आंध्र उरिसा बिहार गोवा उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये सुशासनाच्या बाबतीत प्रदर्शन कमकुवत होते तर या प्रदर्श या निर्देशनात झारखंडचा शेवटचा क्रमांक लागलेला आहे ईशान्य आणि डोंगराळ राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश हा प्रथम क्रमांकावर आहे तर त्याच पाठोपाठ उत्तराखंड त्रिपुरा मिझोराम सिक्कीमचा क्रमांक लागतो वाईट कामगिरी करणाऱ्या रा राज्यांमध्ये जम्मू काश्मीर मणिपूर मेघालय त्याचबरोबर जर का पाहिलं नागालँड अरुणाचल प्रदेश यांचा समावेश त्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल समोर पाहूया चला आता सीएन जीच्या जागा घेणार बायोगॅस नवीन बातमी आलेल्या विद्यार्थी मित्रांनो कंप्रेस्ड बायोगॅस मार्फत सी बी जी संपूर्ण देशांमध्ये ची मागणी लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे किंवा आवश्यकता आहे अशी माहिती पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यांच्या माहितीनुसार बायोगॅसची योजना सर्वत्र लागू करण्याचे संकेत आहेत यामध्ये देशभरात प्रत्येक वर्षाला सहा पॉइंट दोन कोटी टन सीएनजीच्या तुलनेत तितके कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन होण्याचे अनुमान आहेत त्यामध्ये बघा दोन हजार तेवीस पर्यंतचे ध्येय पहा पेट्रोलियम मंत्रालयाने दोन हजार अठरामध्ये सतत सस्टेनेबल पहा पुन्हा सस्टेनेबल अल्टरनेटिव टुअर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपो ट्रान्सपो ट्रान्सपोर्टेशन प म्हणजेच काय तर पहिल्यापेक्षा सक्षम योजना लॉन्च केलेली आहे तर याच आधाराचे सरकारी ते याच आधारा आधारेचे सरकारी तेल अँड कंपनी गॅस कंपनीच्या बी प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे किंवा देण्यात येत आहे यासाठी सरकारने दोन हजार तेवीस पर्यंत एक पॉईंट पाच कोटी टन वार्षिक बी सी बी जी चे उत्पादन करण्याचे ध्येय निश्चित केलेले आहेत त्यामध्ये ता। बघा अजून जर का पाहिलं तर सी एन जी ची चाळीस टक्के मागणी इथे पूर्ण होणार आहे तर एक पॉईंट पाच कोटी टन बी सी जी उत्पादनांचे ध्येय निश्चित केले जाणार आहे सी एन जीच्या सध्याची वार्षिक विक्री चाळीस टक्क्या पर्यंत पूर्ण होऊ शकते व्यापारी वर्ष दोन हजार अठरा एकोणीसमध्ये चार पॉइंट चार पॉईंट चार कोटी टन सी एन जी ची विक्री करण्यात आली होती त्यानंतर पुढे पाहूया पहा कच्च्या तेलाची आयात घट कच्च्या तेलाचा आयात घट हे गरजेचं विद्यार्थी मित्रांनो पहा तर सरकार दोन हजार बावीस पर्यंत कच्च्या तेलाची आयात दहा टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करीत आहे त्यात बी सी जी प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे संकेत असल्याने असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलेले आहे सदरच्या योजनेमधून पंच्याहत्तर हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले यासोबत पाच कोटी टन जैविक खतांची निर्मिती होणार असल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केलेले आहे समोर पाहूया विजडेनच्या क्रिकेटर्स ऑफ च्या टॉप फाईव्ह टॉप पाच यादीत विराट कोहलीचा समावेश भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेच्यात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे तर तो या क्रिकेट आ... विजडेनच्या यादीमध्ये विराट कोहली पहिल्या पाच खेळाडूंमध्ये याचा समावेश करण्यात आला विराट कोहलीसोबत तर डेलस्टेन एबी डी विलियर्स स्टीव्ह स्मिथ आणि महिला खेळाडू एलिस पेरिचा यांचा या यादीत समावेश करण्यात आला गेल्या दहा वर्षात विराट कोहलीने तब्बल पाच हजार सातशे पंच्याहत्तर धावा ठोकलेल्या हो आहेत वेळोवेळी विराटने आपल्या समोर आव्हानावर मात करून स्वतःच्या खेळात सुधारणा केलेली आहे दहा वर्षाच्या कालावधीत विराटने त्रेसष्टच्या सरासरीने दावा काढल्या असून त्या दरम्यान त्याने एकवीस व एकवीस शतक आणि तेरा शतकच झळकावलं आहे याच कारणांसाठी विराट या यादीत या सहभाग करण्यात आलेला आहे विजडनने स्पष्टीकरण दिले की या दरम्यान शतकातील दहा सर्वोत्तम कसोटीपटूंच्या यादीतही विराटला स्थान मिळालेले आहे यामध्ये पहा बरेचसे क्रिकेटर आहे यामध्ये स्थान मिळालेले अकरा यादी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा ऑलिस्टर कुक ॲलिस्टर कुक डेव्हिड वॉर्नर कुमार संगकारा स्टीव्ह स्मिथ विराट कोहली बेन स्टोक विलियर्स रविचंद्रन अश्विन स्टेन आणि कॅगिसो रबाडा त्यानंतर अँडरसन तर यामध्ये पहा एकूणच जर का भारताचे खेळाडू पाहिले तर दोन इंग्लंडचे खेळाडू पाहिले तर यामध्ये तीन श्रीलंकेचे खेळाडू पाहिले विद्यार्थी मित्रांनो तर एक आहे यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे तीन आहे विड खेळाडू ऑस्ट्रेलियाचे जर का पाहिले तर दोन खेळाडू आहे तर अशा प्रकारे टीम तयार करण्यात आलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा चालू घोडामोडी आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद